नमस्कार, मी आशिष जाधव, हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे। राज्यावर दुष्काळाचं सावट आहे। मराठवाड्यातले 8 जिल्हे म्हणजे संपूर्ण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातले 4 जिल्हे असे मिळून 170 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती सध्या राज्य सरकारलाच दिसते आहे। पावसानं अनेक ठिकाणी दडी मारली, पाऊस लांबला, काही ठिकाणी आता पाऊस संपला। अशा परिस्थितीमध्ये दुबार पिकं आली, ती पिकं सुद्धा संकटात सापडलेली आहेत। एकूणच अनेक ठिकाणी राज्यात खरीप पीक धोक्यात आलेलं आहे। त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, साधक बाधक चर्चा करायची आहे। म्हणूनच आपल्यासोबत डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू कृषीतज्ज्ञ डॉक्टर शरद निंबाळकर आहेत। आपल्यासोबत महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ शेतकरी नेते किशोर तिवारी आहेत। खास करून कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठा लढा दिलेला आहे। आज राज्य सरकारचे ते सल्लागार सुद्धा आहेत। आपल्यासोबत भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते डॉक्टर अनिल बोंडे सुद्धा आहेत। मी सुरुवातीला किशोर तिवारी यांच्याकडे जातो। किशोर तिवारी, माझ्या माहितीनुसार साधारण 20-22 वर्षांपासून तुम्ही प्रत्यक्षपणे कोरडवाहू शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घेतलेला आहे। सरकार येतात, सरकार जातात, पण सरकार नावाची जी यंत्रणा असते तिच्याकडूनच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतं असं आपण म्हणतो। पण आता हे जे संकट आहे पावसाचं, ते नैसर्गिक संकट आहे। अनेक ठिकाणी पाऊस लांबलेला आहे, पावसानं मोठी दडी मारलेली आहे, त्यामुळं पिकं धोक्यात आलेली आहे। आणि काही ठिकाणी फवारणीसारखे जे प्रकार झाले की त्यामध्ये शेतकऱ्यांना विषबाधा झाली किंवा त्याचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांनाच झाला आणि त्यांचा जीव हा धोक्यात आला, असेही प्रकार झालेले आहेत। हा जो हंगाम आहे यंदाचा खरीपाचा हंगाम, इथं सुलतानी बरोबरच आसमानी संकट सुद्धा आलेलं आहे किंवा दोन्ही संकट एकाच वेळेस आलेली आहेत असं वाटत नाही? हा आशिष, तुम्ही पहिल्यांदाच म्हणाले की एक साधक बाधक चर्चा करण्यासाठी आपण जमलो आहे। काय झालं, या वर्षी जर 2 दिवसापूर्वी पर्यावरण आणि मेट्रोलॉजी डिपार्टमेंटनं जे काही सांगितलं की 9% पाऊस कमी झाला, मात्र 158 जिल्ह्यात तर पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष झालं, खरीप हंगाम पूर्ण खराब गेला। आणि विदर्भातही ज्या ठिकाणी 100% पाऊस झाला असं ते म्हणतात, त्या ठिकाणी ऐन वेळेवर पावसाने दगा दिल्यामुळे सोयाबीनची पिकं हातातून निघून गेली। आता ही परिस्थिती भयानक आहे। आणि महाराष्ट्राला आपण म्हणत होतो की आपण दुष्काळमुक्त करू, हे करू, ते करू, मात्र आता रिट्रॉस्पेक्शनची वेळ आली आहे असं मला वाटायला लागलं। आज सरकारने क्लायमेट रिझिलियन्सचा विश्व बँकेचा 5,000 कोटीचा एक प्रकल्प आहे, त्याच्यावरही आपण करतो चर्चा। मात्र जर तुम्ही बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यात 92% पाऊस आहे आणि अमरावती जिल्ह्यात तर जिथून अनिल बोंडे येतात त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आलं आहे। तर हे जे आसमानी संकट आहे त्याचा जो प्रारूप आहे तो फार कोरडवाहू शेतकऱ्यांना गंभीर झालेला आहे। आणि आमची जी कोरडवाहू पिकं आहेत ना, आम्ही रवीला काहीच घेत नाही, म्हणजे पतपुरवठा सुद्धा आम्ही 3-4% ठेवतो। याचा अर्थ आम्ही हार्डली 1-22% वगैरे मॅक्झिमम काही जिल्ह्यात आम्ही पिकं घेतो। आणि आमची खरीपची पिकं ही खराब झाली आहेत आणि सरकारने सुद्धा याची दखल घेत आता दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे। मात्र आशिष, एक बघा की दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करणे किंवा दुष्काळही जाहीर करणे, मात्र प्रशासनिक व्यवस्थेत पहिले जसं गंभीरपणे घेण्यात येत असे आता ते गंभीरपणे घेतलं जात नाही। आणि ग्रामीण भागात जसं शेतकऱ्यांना चारा, पाणी, रोजगार व दुष्काळ मुक्तीसाठी प्रयत्न देवेंद्रच्या सरकारने खूप चांगले प्रयत्न केलेत, मात्र त्या प्रयत्नाचं रिट्रॉस्पेक्शन होण्याची वेळ आलेली आहे। कारण इयर बिफोर लास्ट मराठवाड्यामध्ये भरगच्च पाऊस होतं आणि यावर्षी पाण्याने चाट दिल्यानंतर पाऊस पिण्यालाही नाही, तर मग आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे असं मला वाटते। आणि याच्यावर साधक बाधक चर्चा व्हावी। तुम्ही जेव्हा जलयुक्त शिवाराचं श्रेय लाटलं तेव्हा आता ही गंभीर संकटावर सरकार, समाज याची
यांना उत्तर देण्याची हिम्मती ठेवली पाहिजे आणि याच्यावरच गंभीरपणे सरकारसमोर आणि प्रशासनासमोर प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण क्लायमेट असाच दगा देत राहील आणि शेतकऱ्यांनी असंच मरावं काय हा माझा गंभीर प्रश्न आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही जलयुक्त शिवारचा विषय काढलेला आहे. एक उदाहरण मी काल बघितलं की लातूरमध्ये गेल्या वर्षी जलयुक्त शिवारच्या नावाने आनंद साजरा झाला की इतकं मांजरा तलाव किंवा त्याचं जे क्षेत्र होतं ते भरलं होतं आणि सगळं श्रेय हे जलयुक्त शिवाराला देण्यात आलं होतं. जे काही खोलीकरण रुंदीकरण झालं होतं मांजराच्या पात्राचं त्याला सगळं श्रेय देण्यात आलं. आज सध्या ते सगळं पात्र मांजराचं लातूरमधलं कोरडं पडलेलं आहे. कुठं गेलं ते जलयुक्त शिवार अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. आम्ही जातोय डॉक्टर शरद निंबाळकर यांच्याकडे. डॉक्टर शरद निंबाळकर, खरीप हंगामाचा जर का विचार केला, खरीप पिकांचा जर का विचार केला तर कापूस, सोयाबीन आणि तूर असे तीन प्रमुख पिकं आहेत. अनेक शेतकरी हे सुरुवातीला पेरणी करतात, काही नंतर पेरणी करतात. जे वेळापत्रक आहे तो शेतकरी स्वतःच स्वतः ठरवून पेरणी करतो. सरकारकडून जी मार्गदर्शनपर मदत व्हायला पाहिजे, सहाय्य सरकार किती करतं हा वादाचा विषय आहे, पण निदान जे मार्गदर्शनपर मदत आहे ती सुद्धा वेळेवर मिळत नाही. आणि असं जेव्हा आसमानी संकट येतं की पाऊसच दडी मारतो किंवा एखाद्या वेळेस कीड येते, पूर्ण पीक शेतात आल्यानंतर किडीमुळं किंवा कीटकांमुळं पीक नाहीसं होतं, तर अशा वेळी ती जी मदत लागते सरकारकडून ती पुरेशी मिळत नाही, ही सुद्धा शेतकऱ्यांची ओरड आहे. अगदी बरोबर आहे जाधव साहेब. आता याच्यामध्ये कसं आहे, सरकारला दोष हा अंततः जातोच, यात काही हरकत नाही, परंतु याचा दोष जो सगळ्या या व्यवस्थेला आणि यंत्रणेला जातो खऱ्या अर्थाने. आता कसं झालेलं आहे, याच्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल आणि या संदर्भातलं धान असेल किंवा अजून हे मूग वगैरे यासारखे पिकं असतील, याच्यामध्ये आता काय खऱ्या अर्थाने होत आहे की आपण जसं एक पूर्ण विदर्भ विभाग असेल, मराठवाडा विभाग असेल, कोकण विभाग असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या संदर्भामध्ये आपले जे संशोधन केंद्र आहेत किंवा त्याच्यामधीतली माती किती, त्याच्यामध्ये त्याच्या खोली किती, त्याच्यामध्ये किती पाऊस आल्यानंतर हा पाऊस किती जिरतो, याच्यावरती आधारित आपल्या जातींची शिफारस आहे. म्हणजे कोणती जात उथळ जमिनीमध्ये, यवतमाळच्या घाटंजी जिल्ह्यामध्ये, घाटंजी तालुक्यात कोणते किती प्रकारची जमीन आहे आणि अकोल्याच्या या तुमच्या खारपान पट्ट्यामध्ये खोली किती आहे, या दोन्ही याच्यामध्ये एकच वाण चालत नाही. आणि म्हणून या विद्यापीठांची निर्मिती आहे, संशोधन केंद्र आहे आणि त्या त्या प्रकारचं वाण त्या त्या भागामध्ये जावं अशा प्रकारे. म्हणजे हे ऑलरेडी म्हणजे हवामान सक्षम पीक रचना इकोसिस्टीम वरती आधारित ही आपण पूर्ण देशभर केलेली आहे. येत्या काही काळामध्ये काय झालंय याचं चुकीचं झालंय. म्हणजे आता प्रत्येकाला 081 कापूस नको आहे. 081 जर पेरला तर तो तग धरेल, बारबाडेन्स जर घेतला तर तग धरणार नाही, किंवा लोकल जर कापूस असेल तर लोकल कापूसात तग धरेल. म्हणजे आर्बोरियम जे कापसाची जात आहे, जे काही आमची 1A7 आहे, 8 आहे, ही कमी पावसात तग धरणारी आहे, परंतु त्याच्यामध्ये हायब्रिड जर असेल, हे जे वाण असेल बीटीचं मोठं, याच्यामध्ये हे वाण तग धरणार नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि याच्यामध्ये जे संशोधन झाल्यानंतर आता काय झालं की सरसोट असा व्यापार मुक्त झाल्यामुळे सरसकट उत्तर प्रदेशापासून तर ते कन्याकुमारी पर्यंत एकच वाण पारल्या जातं, ज्यामध्ये फायदा जास्त मिळतो त्या कंपन्या ते वाण विकतात. त्याच्यामध्ये बीटीचं वाण असेल, जिथे बीटीची गरज नाही तिथे बीटी लावल्या जाते, जिथे ज्या जमिनीची क्षमता नाही एवढं मोठं चांगलं उन्नत असं वाण पेलण्याची, तेही वाण मोठ्या लोकांकडे चांगल्या जमिनीत येते म्हणून पेलले. अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे पूर्ण संशोधनावर आधारित जी काही एक रचना, पीक व्यवस्था रचना पाहिजे होती ती कोलमडलेली आहे या मुक्त बाजारामध्ये. आणि आता कृषी केंद्रवाला जे पीक सांगेल, कृषी केंद्र म्हणजे विद्यापीठाचं वाण असेल, त्यांनी त्याला आज महाराष्ट्र महाबीज सुद्धा त्याला गुणन करत नाही, मल्टीप्लाय करत नाही, आणि त्याच्यामध्ये नॅशनल सीड कॉर्पोरेशन तेही गुणन करत, मग हे जर गुणन करत नाही, विद्यापीठाकडे जर सक्षमता नसेल, तर या प्रकारचं रिजनल गरज भागवण्याचं जे केंद्र होते ते सगळे फेल झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे वातावरणाला दोषण्याचा अर्थ नाही आहे,
आपण आपल्याला जोर दिला पाहिजे, खऱ्या अर्थाने आपलं इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे. सरकार म्हणजे ही यंत्रणा आहे, परंतु या यंत्रणेत आम्ही तुम्ही सगळे काम करणारे आहोत, शेतकरी सुद्धा त्यातला एक घटक आहे, आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करणारी जी मंडळी आहे ती कुठेतरी कोते पडतं, किंवा राजकीय इच्छाशक्ती सुद्धा वरून सगळं लादल्या जातं, खालून वर जाण्यापेक्षा वरून लादण्याचा प्रकार असल्यामुळे सध्या. आणि दुसरा, हवामान खात्याचा अंदाज हा अत्यंत चुकत असतो, त्याच्यामुळे जे वेळापत्रक आहे म्हणजे त्याप्रमाणे यंदा 100-100, 97% पाऊस पडेल अशा पद्धतीचं, पाऊस हा किती पडला याच्यापेक्षा तो कसा पडला हे महत्वाचं आहे. 80 मिलीमीटर जरी पाऊस पडला पण तो जर डिव्हायडेड पडला तर त्यांनी पिकं चांगले येतात. काही भागामध्ये पिकं चांगले आहेत, जिथे आर्बोरियम किंवा देशी वाणं जिथे आहेत तिथे आजही पिकं चांगली आहेत. हवा मराठवाड्याच्या संदर्भातला आणि उत्तर महाराष्ट्राच्या 170 तालुक्यामध्ये जे पडलेलं आहे त्याच्याबद्दल खरंच आम्ही दुःखी आहोत. त्याच्यामध्ये सरकारच्या यंत्रणा, दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, दुष्काळ जाहीर व्हावा, तिथल्या लोकांना मदत मिळावी, पण सुदूर दूरची दृष्टी जर ठेवायची असेल तर याच्यामध्ये पिकाच्या वाणामध्ये सुद्धा आम्हाला रिजनल बेसिस इको फ्रेंडली पिकाची लागवड करण्यामध्ये आम्ही जे आज कमी पडतो, मग शासन असेल, प्रशासन असेल, किंवा त्याच्यामध्ये विद्यापीठ असतील, किंवा कृषी खातं असेल, या सर्व लोकांनी आता अंतर्मुख होऊन विचार सगळ्याच्या सगळं माथं हवामानावर फेकून देणं आपल्या अयशस्वीतेवरती पांघरून घालण्यासारखं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी बरोबर आहे. मला आठवत आहे सर, जेव्हा पहिल्यांदा आत्महत्याग्रस्त 6 जिल्हे जे अमरावती विभागामधले आहेत त्यांना लागू झाली कर्जमाफी, त्यावेळेस पंजाबराव कृषी विद्यापीठावरती तुमच्या आधी मला वाटते डॉक्टर मोतीलाल मदान होते, आणि मदान सर मला असं म्हणाले होते, मी तेव्हा त्यांना एक प्रश्न केला होता की सर सगळं काही म्हणजे कर्जमाफी करून इतर सहाय्य त्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना दिलं जाणार होतं, जसं की कृषी अवजार, यंत्र, गाय असं सगळं दिलं जाणार होतं, तर ते असं म्हणाले की एक तर हा जो कापूस पट्टा आहे ज्याला आपण कॉटन बेल्ट म्हणतो त्यामध्ये एनपीके म्हणजे नत्रस्फुरत पालाश हे जे खताचा वापर आहे तो इतका जास्त झालेला आहे, आंतरपिकं कमी घेतली जात आहेत, त्यामुळं ज्याला आपण म्हणतो ना की एखाद्या पिकाचा बेवड चांगला आहे अशी पिकं कमी घेतली जातात, त्यामुळं खताचा इतका मारा या जमिनीवरती झालेला आहे की जमिनीचा कस कमी झालेला आहे, सरकारने तो कस कसा वाढेल यासाठी काही यंत्रणा राबवली पाहिजे किंवा प्रयत्न केले पाहिजे, पण मला वाटत नाही इतक्या काळामध्ये ते झाले. अनिल बोंडे, तुमचं सरकार येऊन सुद्धा आता हे 4th वर्ष आहे, 31 ऑक्टोबरला राज्यातल्या भाजप सरकारला 4 वर्ष पूर्ण होतील, या 4 वर्षांमध्ये जमिनीचा कस वाढवणे असेल, शेतकऱ्यांना जमिनीवरती थेट सहाय्य करणं असेल, मार्गदर्शन जी यंत्रणा आहे ती आणखीन सक्षम करणं असेल, अशा काही बाबी कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी झाल्यात का, तुमच्या तरी पाहण्यात आल्यात का, कारण तुम्ही आता प्रत्यक्ष विधानसभेचे मोर्शी विभागाचे मतदारसंघाचे आमदार आहात. आशिष, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही पहिल्यांदा चर्चा घेतली त्याच्याबद्दल खरोखर अभिनंदन करतो, कारण ज्या ज्या तालुक्यामध्ये कमी पाऊस पडला किंवा पावसामध्ये मोठा खंड आहे ते सरकारकडे निश्चितपणे लक्ष देऊ नये. आणि यावेळेला जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळेला मी आलो तर त्यावेळेला मला हे जाणवलं की सरकारनेसुद्धा या गोष्टीची चिंता व्यक्त केलेली आहे, आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशीसुद्धा यावर चर्चा झाली की 170 तालुक्यामध्ये 75% कमी पाऊस पडलेला आहे, आणि हे तालुके दुष्काळ सदृश म्हणून घोषित होतील ज्याप्रमाणे नॅशनल ड्रॉट पॉलिसी आहे किंवा त्याचे जे GR आहे 2016 त्याप्रमाणे साधारणतः 15 ऑक्टोबरपर्यंत तारीख असते की 30 सप्टेंबरपर्यंत पडलेला पाऊस, त्याच्यानंतर निघालेली आणेवारी नुसती नजर अंदाज नव्हे तर पीक कापणीची आणेवारी, या सगळ्या गोष्टीचा विचार करून दुष्काळ सदृश किंवा दुष्काळ घोषित केला जातो. आणि आता उघड दिसत आहे की साधारणतः 170 तालुक्यामध्ये ती परिस्थिती आहे, पण विदर्भामध्ये थोडं वेगळं चित्र आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस आला परंतु पावसाचा खंड 30-30 दिवसाचा होता, आणि त्यामुळं सोयाबीन सारखं पीक होतं ते त्याच्यावर अनेक आजार आले, तांबेरा आला, आणि त्यामुळं त्याची उत्पादन क्षमता 0% तर 33% आली, आणि त्याही गोष्टीचा अंदाज
हा पीक कापणी प्रयोगानंतर येणार आहे. पीक कापणी प्रयोग सोयाबीनचे सुरू झाले, परंतु अजून कापूस आणि तुरीच्या याला उशीर लागणार आहे आणि त्यामुळे दुष्काळ घोषित होईल 15 ऑक्टोबर किंवा ऑक्टोबरच्या शेवटी शेवटी. परंतु शासनाने आतापासून दखल घेऊन की पुढच्या काळासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी राहील, जनावराच्या चाऱ्याची व्यवस्था कशी राहील, जनावराच्या पाण्याची व्यवस्था कशी राहील आणि त्यासोबतच जिथे जिथे दुष्काळ घोषित होईल त्यांना त्यांना एनडीआरएफच्या नॉर्म्स प्रमाणे त्यांना त्यांना निश्चितपणे मदत मिळणार आहे. म्हणजे जी 6,800 रुपये कोरडवची आणि 13,600 रुपये आपण बागायतीची आणि 25,000 रुपये फळबागाची ती मदत निश्चितपणे मिळणार त्या दुष्काळ सदृश तालुक्यामध्ये. परंतु ज्या ठिकाणी आणेवारी कमी झाली त्या ठिकाणचे शेतकरी सुद्धा निश्चितपणे अपेक्षा व्यक्त करून राहणार आहेत आणि त्यामुळं सरकारने याची दखल, येणाऱ्या दुष्काळाची दखल ही वेळीच घेतलेली आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की जलयुक्त शिवाराच्या बाबतीत आपण जे बोलत होतो की जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट आहे की जमिनीतला ओलावा टिकून राहतो. अनेक ठिकाणी आता जो खंड विदर्भामध्ये पडला, पहिल्यांदा पाऊस आल्यानंतर धरणं भरले नाही परंतु नाले जे खोल केलेले होते, सिमेंट बंधारे जे खोल केलेले होते, तिथे मात्र पाणी साचून राहिलं, ते जमिनीच्या पोटात मुरलं आणि त्याच्यामुळे विहिरीच्या पाण्याच्या पातळीवर आतापर्यंत तेवढा परिणाम झाला नव्हता, परंतु आता उपसा वाढल्यानंतर निश्चितपणे परिणाम हा होणार आहे. या जलयुक्त शिवाराचा सर्वात महत्वाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर जमिनीतला ओलावा दीर्घकाळपर्यंत टिकून ठेवण्याकरता हे कामात येतं आणि त्याच्यामुळं पावसाचा खंड जरी असला तरी पिकाची हानी होणं हे कंपॅरेटिव्हली कमी होतं. दुसरी महत्वाची गोष्ट की शेतीमधला कर्ब कमी झालेला आहे, हे निश्चितपणे अतिशय चिंतेची बाब आहे आणि त्याच्यामुळे शासनाने अगोदरपासून पहिल्या दिवशी आल्यापासून शाश्वत शेतीवर भर दिलाय. शाश्वत शेती म्हणजे मॉइश्चर टिकवणे आणि शेतीमधला कर्ब वाढवणे. शेतीमधल्या कर्ब वाढवण्याकरता जे सेंद्रिय शेती आपण म्हणतो, शेणखत म्हणतो किंवा शेणखताशिवाय प्रॉमचे आता एक निर्णय घेतला गेला की फॉस्फेट रिच ऑर्गेनिक मॅन्युअर प्रॉमचे कारखाने मोठ्या प्रमाणात उघडले पाहिजे आणि एक रसायनीला पण उघडायचं आहे, मोर्शीला पण उघडायचं आहे. म्हणजे जे जे शेणावर आधारित आहे शेणखताला जास्तीत जास्त जर चालना दिल्या गेली तर आणि त्याच्या त्या दृष्टीनं शासनानं शेणखतासाठी म्हणजे प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न चालवले. त्यासोबतच जर कर्ब वाढवायचा असला तर एक सारखं एक पीक घेऊन उपयोगाचं नाहीये. त्याच्यासारखे म्हणजे हरभरा पण मधात पेरला पाहिजे, आंबाडी पण पेरली पाहिजे, ताक पण पेरला पाहिजे आणि त्या माध्यमातून ऑर्गेनिक खत हे निश्चितपणे निर्माण होतं हे शेतकऱ्यांना माहीत आहे आणि शेतकरी करतात सुद्धा आणि जे जे शेतकरी करतात त्यांच्या शेतीमधला कर्ब चांगला आहे. परंतु जे नुसते रासायनिक खतावर अवलंबून आहेत त्यांच्या शेतीमधलं एनपीकेचं प्रमाण जास्त वाढतं, कार्बन कमी होतं शेतीमधला आणि उत्पादकता ती घटत राहते, जे पंजाबमध्ये जाणवलं आहे. सुदैवानं तेवढी परिस्थिती आपल्या विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नाही आहे, परंतु त्या दिशेने आपण जातोय. शासनानं वेळीच पावलं उचलल्यामुळे त्यावर सुद्धा उपाययोजना करता आली. दुष्काळाच्या संदर्भात आज आपल्याला सर्वांना सावध व्हायचंय, कारण हे आसमानी संकट आहे, सुलतानाने सावरायचं असते आणि त्यामुळं शासनाने वेळीच पावलं उचललेली आहे. ठीक आहे, शासनानं वेळीच पावलं उचललेली आहे तुम्ही म्हणताय, प्रश्न केवळ विदर्भाचा नाही आहे. मराठवाड्यातले जे 8 जिल्हे आहेत ते जिल्हे सुद्धा आज कोरडवाऊ पट्ट्यातले जिल्हे म्हणून ओळखले जातात, कारण इथं सुद्धा कापूस, सोयाबीन, तूर हीच खरीप पिकं या हंगामात घेतलीच जातात. म्हणजे खरीपाच्या जे 4 जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रातले, खास करून धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, इथं सुद्धा कापूस, सोयाबीन, तूर मोठ्या प्रमाणात, म्हणजे हा सुद्धा आता तशा अर्थानं कापूस बेल्टच आहे किंवा ज्यामध्ये कापूस सोयाबीन येत आहे. तर या 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला, 75% कमी पाऊस झालेला आहे आणि म्हणून इथं दुष्काळाचं सावट आहे. राज्य सरकार मदत जाहीर करतं, जिथं दुष्काळ सदृश परिस्थिती येते तिथे आपसुकच राज्य सरकारच्या गाईडलाईननुसार ज्या तरतुदी असतात, शेतसारा माफ होणे किंवा वीज बिल माफ होणे, पाणी नियमित पुरवलं जाणे, शासकीय टँकर योजना लागू होणे, ह्या गोष्टी होणारच आहेत. पण यातनं जर का आपल्याला सावरायचं असेल तर काय केलं पाहिजे यावर सुद्धा चर्चा करायची आहे, पण ब्रेक नंतर.
ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय नागपूरला किशोर तिवारी यांच्याकडे. किशोर तिवारी, जसं मी ब्रेक पूर्वी म्हणत होतो की मराठवाड्यातले हे 8 जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातले 4 जिल्हे, या चारही 8 जिल्ह्यांमध्ये म्हणजे 12 जिल्ह्यांमध्ये जर का बघितलं तर सिंचन व्यवस्था अपुऱ्या आहेत. म्हणजे उत्तर महाराष्ट्रात उपसा सिंचनाच्या सोयी अपुऱ्या आहेत, इतर सिंचन व्यवस्था किंवा इकडे सुद्धा मराठवाड्यामध्ये सुद्धा सरकारनं मागेल त्याला शेततळं देऊ केलेलं आहे, पण त्या शेततळ्यांचा वापर जेवढा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसतो तेवढा तो विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा ह्या उत्तर महाराष्ट्रातले 4 जिल्हे असतील, म्हणजे खरीप पट्ट्यात दिसत नाहीये. किंवा सिंचनाच्या व्यवस्था, मग त्या तुषार असतील किंवा ठिबक सिंचन असतील, त्याही दिसत नाहीयेत. तर सिंचन व्यवस्था सरकार वाढवण्यास अपयशी ठरलं असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, बघा कसं होतं की मोठ्या सिंचन प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि विदर्भ मराठवाड्याचा अनुभव फार वाईट राहिला. त्याच्यामुळे जलयुक्त शिवाराचा प्रयोग आपण हाती घेतला. या सरकारने मूलभूत जे प्रश्न अनिल बोंडे यांनी उचलले, मला अनिल बोंडेचं अभिनंदन करावं लागते, करावंसं वाटते की निशांत डॉक्टर असूनही कृषीवर ते फार गंभीरपणे बोलले आणि भाजपकडूनही फार गंभीरपणे समर्थन करतात सरकारचं. मात्र या महाराष्ट्र सरकारला अशी कृषीमंत्री नाही आणि कृषी सचिवही नाही आणि 70% कृषीमध्ये स्टाफ नाही आणि ज्या विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते आमचे निंबाळकर गुरुजी, त्या व्हाईस चान्सलर साहेबांना मी विचारतो तुमच्या विद्यापीठांना कुठंच अस्तित्वही दिसत नाही. परंतु या गोष्टीकडे मी सध्या काही जास्त बोलणार नाही. 10 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळात अनिलला कृषीमंत्र्याचा चार्ज दिला तर थोडीशी गंभीरपणे होईल असं मला वाटते. मात्र मी एक सांगतो की पूर्वच्या धानपट्ट्यातही परिस्थिती खराब आहे. आपण सॉइल हेल्थ कार्ड घेतलेत, हे बघा सॉइल हेल्थ कार्ड घेतले, एनपीकी मध्ये सुधारणा नाही. आता शेणाची शेती हे बोलतात ना, अहो गाई म्हशीत राहिल्या नाही, शेणाची शेती कुठून करणार? हे बघा डायव्हर्शन फार सहज होऊ शकते, मात्र शेती व्यवसाय, शेतकरी आणि ग्रामीण व्यवस्थेच्या अडचणी याच्यामध्ये वाढ झाली आहे हे सत्य तुम्ही नाकारत असाल तर तुम्ही वस्तुस्थितीपासून दूर चारले आहेत. हे बघा मदत सरकारची जी असते त्याचा तोट्याशी काही संबंध नाही आणि हे या सवयी चुकीच्या आहे ना. मागच्या वर्षी तुम्ही दुष्काळ जाहीर केला, साध्या कर्जाचं पुनर्वसन तर झालं नाही अमरावती जिल्ह्यात. कसं होते की आपण 14,000 कोटी रुपये बँकांना दिले आणि त्या बँकांनी स्वतःचा तोटा कमी करून घेतला. यावर्षी आपण ज्या बँकांना म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेने जेवढा छळ केला किंवा यवतमाळ जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेने तेवढा छळ केला त्याच्यापेक्षा तर कमी छळ लातूरनी केला. लातूरमध्ये मध्यवर्ती बँकेने 164% वाटप करून मोकळे झाले. आता कसा विषय आहे की पतपुरवठ्याचं धोरण फेल झालं, शेतीमालाचं भावाचं धोरण फेल झालं आणि सगळ्यात म्हणजे यवतमाळ जिल्हा हा फार क्लासिक आहे. आम्ही डायव्हर्सिफिकेशन ऑफ द क्रॉप घेतलं, लोकांनी 2 लाख हेक्टरच्या वर तुरीचं उत्पादन केलं आणि तुरीचा अनुभव फार वाईट राहिल्यामुळे या वर्षी 8 लाख हेक्टरमधून 5 लाख हेक्टरचं कापसाचं बियाणं कापसाचा पेरा आला आणि जे पाणी उपलब्ध आहे ते सगळं वापरणं सुरू आहे आणि पिण्याचं पाण्याचं दुर्भिक्ष आलं आहे आणि जमिनीचा ओलावा मायक्रोस्कोपनी पाहावा लागतो ही अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, मला खरं तर माझा वेळ संपलेला आहे. मी डॉक्टर शरद निंबाळकर असतील, डॉक्टर अनिल बोंडे असतील यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमच्या वतीनं किशोर तिवारी यांनीच कैफियत मांडली असं जाहीर करतो. हा कार्यक्रम इथंच संपवतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.